मंडई, तुमची रास मेष, कर्क किंवा कन्या आहे का? असेल तर हा श्रावण महिना तुमच्यासाठी अतिशय सुखद जाणार आहे. हाच विषय घेऊन तुमच्या समोर आले आहे, तेव्हा आपल्या विषयाला सुरुवात करण्याआधी आमच्या लोकमत भक्ती परिवारात सामील व्हा, म्हणजेच लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मते यावर्षी श्रावण महिना काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ फळ देणारा ठरणार आहे, कारण या महिन्यामध्ये अनेक ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे, ज्याचा परिणाम प्रत्येक राशीवर होणार आहे आणि साहजिकच त्या राशीत येणाऱ्यांवर होणार आहे आणि साहजिकच ज्यांची ती रास आहे त्यावर सुद्धा होणार, त्या व्यक्तींवर सुद्धा होणार आहे. मात्र भगवान शंकरांचा आशीर्वाद तर सगळ्याच राशींवर असणार आहे, पण या तीन राशींवर भगवान शंकरांची विशेष कृपा असणार आहे. तेव्हा मित्रांनो, या तीन राशींमधली पहिली रास म्हणजे मेष. मेष राशीच्या व्यक्तींसाठी श्रावण महिना खूप खास ठरणार आहे. भगवान शंकरांच्या आशीर्वादाने मेष राशीच्या व्यक्तींची अनेक अडकलेली कामं ही पूर्ण होणार आहे, तसंच समाजात मान सन्मान वाढणार आहे, वैवाहिक जीवन सुखी राहणार आहे, तसंच आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारणार आहे. तेव्हा कर्म करणं सुरू करा, फळ नक्की लाभणार आहे. भगवान शंकराच्या आशीर्वादाने जी दुसरी रास फलदायी ठरणार आहे ती म्हणजे कर्क. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी देखील हा श्रावण महिना उत्तम असणार आहे, तसंच आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारेल, वैवाहिक जीवन सुखी राहील. तशी ही रास आध्यात्मिक दृष्ट्या मनात श्रद्धा ठेवणारी आहे, तेव्हा त्यांच्या पूजेला फळ नक्की मिळणार आहे. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी श्रावण महिना अत्यंत शुभ जाणार आहे. ही आहे आपली तिसरी रास. संपत्तीत वाढ होणार आहे, तसंच नोकरी व्यवसायात प्रगती मिळणार आहे. अडकलेलं प्रमोशन आता सुखरूप मार्गी लागणार आहे. घरात शांतता राहणार आहे. हा महिना वादविवादांपासून तुमच्यापासून लांबच राहणार आहे. त्याने मानसिक शांती मिळेल आणि आध्यात्मिक शांती प्राप्त करण्याचा मार्ग हा सुनिश्चित होणार आहे. मंडळी, हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. या महिन्यात अनेक जण भगवान शंकरांची पूजा आराधना करतात, त्यांचे ग्रंथ मंत्रांचा जाप करतात. असं म्हणतात की श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा केल्याने ते लवकर आपल्यावर प्रसन्न होतात, तेव्हा त्यांची कृपादृष्टी आपल्यावर अशीच राहो. या तीन राशींसारखीच इतरही राशींवर राहो ही मनोकामना. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.